तर गाडीच नाही, मग कुठं कार्यक्रम आहे? जिथं कार्यक्रम होतं तिथंच जाऊन बस आराम केला. सकाळी जेव्हा झाडाले आले म्हणे हा तर बच्चूकडू होईल. अशा आंदोलनाला नाव ठेवताय तुम्ही? अरे रक्ताचं पाणी केलं आम्ही, राजकारणासाठी नाही केलं. एका आमदाराला, एका अपंग दिव्यांग बांधवाले राजकारणासाठी जर यूज केलं असाल तर बच्चूकडू दफन झाल्याशिवाय राहणार. आम्ही नेहमी फक्त त्यांच्या वेदना पाहिल्या. ज्याला दोन पाय नाही त्याचे पाय होता येईल का? ज्याला हात नाही त्याचा हात होता येईल का? ज्याला डोळे नाही त्याचा डोळे होता येईल का? हेच आमचं फक्त. ज्या अपंग दिव्यांग बांधवासाठी एकानाही आवाज उठवला नाही विधानसभेमध्ये, प्रत्येक प्रश्नावर दिव्यांगाचा प्रश्न मांडत केला. पाहता पाहता 100 शासन निर्णय आपण काढले, 150 गुन्हे दाखल झाले. 150 गुन्हे दाखल होऊन आज आपण दिव्यांग बांधवाला वर्षातून 1000 कोटी वाटप होते, तुम्हाला माहीत असेल. आज दिव्यांगाला आमचा आमदार विचारायला लागला. घरचा आमचा बाप विचारायचा नाही, भाऊ विचारायचा नाही, आज आमच्या दिव्यांगाला स्टेजवर स्थान भेटायला लागलं, सन्मान दिला. एक दिवसाची दिवाळी केली नाही बच्चूकडून, कायमची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला. अनाथाचा नारा, एका इकडे मराठ्याचं आरक्षण, दुसऱ्या इकडे धनगर बांधवाचं आरक्षण, मुस्लिमांच्या आरक्षणाचा लढा होता. पण तुमचा बच्चूकडू, ज्या अनाथाला माय माहीत नाही, बहीण माहीत नाही, भाऊ माहीत नाही, गाव माहीत नाही, धर्म माहीत नाही, जात माहीत नाही, त्याच्या आरक्षणासाठी लढत होता. राजकारण नव्हतं त्याच्यात. अरे मिळून मिळून 1-2 लाख अनाथ बांधव असेल, एका मतदारसंघात 10 किंवा 15 मतदार अनाथ बांधव. आम्ही संख्या पाहिली नाही, वेदना पाहिली. आम्ही त्या वेदनेवर काम सुरू केलं. म्हणून प्रहारचं स्थान इतर पक्षापेक्षा वेगळं आहे. सहज आम्ही पाहतोय जातीपाती धर्माच्या आणि पैशाच्या ताकदीवर निवडून येणारे आमदार काही कमी नाही आहे. पण आज जे काही प्रहार उभे आहे ते फक्त सेवा आणि सेवेच्या माध्यमातून उभे आहे, दुसरं काही कारण नाही. आणि मग कोणीतरी या सेवेलाच हात लावण्याचं काम करत असल तर ते सहन करण्याची शक्ती आमच्यात नाहीये, ताकद नाही, आम्ही सहन नाही करू शकत. नाही सहन झालं तर हम डूब जाएंगे लेकिन छोडेंगे नहीं किसी को. म्हणून हा जो काय रथ आहे मित्र, पिशवीमध्ये सुरू झालेलं कार्यालय इमारतीमध्ये आलं आणि तुमच्या सगळ्याच्या मेहनतीवर बच्चूकडूचं कार्यालय मंत्रालय सुरू झालं. त्याचं कारण फक्त सेवा होती. जनसामान्यातला कार्यकर्ता आमच्या पाठीशी उभा राहिला आणि आता आम्ही सहज पाठिंबा दिला तर बदलाम सुरू झालं. बदलामी करायला सुरू केलं. गुवाहाटीला फोन केलं, ज्यानं काही म्हटलं असेल तो विषय नाही आहे, संपला आहे. अरे सत्तांतर आहे, राजकारण राजकारणासारखं करावं लागेल आणि तत्व तत्वासारखे पाळावं लागेल. दोनही गोष्टीची सांगड घालावं लागेल. नाही तर तत्व पाळत बसलो आणि इकडे काहीच ताकद लावली नाही तर त्या तत्वाला किंमत. मी उभं राहिलो तो घटक महत्वाचा आहे, त्याचं खरंच स्वातंत्र्य महत्वाचं आहे. ही सगळी सत्ता त्या वंचितापर्यंत नेण्याचं काम महत्वाचं आहे. म्हणून ज्याला जळतं घर म्हटलं त्याच्या सोबत बाबासाहेब बसले, संविधान समितीचे सदस्य झाले आणि घटनेसारखं मोठं स्वरूप बाबासाहेबांनी तुमच्या हाती दिलं. निर्णय कडू असते भाऊ, पण काम गोड करता आलं पाहिजे. काम गोड करता आलं पाहिजे. बंडखोरी हा उठाव बाबासाहेबांनी त्यावेळेस केला. छत्रपती शिवरायांना तर असं किती डाव शह केले, किती डाव तह केले. जेव्हा रायतेचं राज्य अधिक मजबूत झालं पाहिजे, माझ्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले सुद्धा हात लागता कामाने या भावना घेऊन जेव्हा छत्रपतीनं आपली तलवार मॅनेतून बाहेर काढली, तेव्हा तत्वाची कुठेही तडजोड केली नाही. कधी आदिलशान कधी मुघल याच्या सोबत घेऊन जो महत्वाचा मुद्दा आहे तो पूर्ण केला. याला बंडखोरी म्हणतात. हा उठाव आहे. शरद पवार साहेबांना 2014 BJP बिनशर्त पाठिंबा दिला. तो त्याच्या सोयीचा होता, त्या विषयाचा होता. पण ते म्हणत ना, गरिबाची पोरगी गेली पडून ते पय आली आणि श्रीमंताची गेली तर म्हणते त्याचं लव्ह मॅरेज होतं.
म्हणजे गरीबाचं कार्टन मोठ्याचं मग साहेब होय का तो? अरे आमचा लहान पक्ष आहे, उठाव कोणी बोला तुम्ही? अरे छोटे आहे लेकिन दिलदार है। नाव बच्चू जरी असन ना आणि आडनाव कडू जरी असन ना तर एवढा गोळा आहे तर शुगर नाही, कारण कडू सोबत आहे, विसरू नको। आणि हा परिवर्तन चालत राहत। आज सगळ्या पक्षांमध्ये बंडखोर आहे, कुठल्या पक्षात बंडखोर नाही? अरे जे बंडखोर आहे तेच पहिल्या पंक्तीत आहे। तुम्ही काय आम्हाला सांगताय? ते फेसबुकचे कॉमेंट्स गिमेंट्स याच्यावर जाऊ नका। आजकाल तर अर्धा सोशल चालतंय, असे लोकांनी जर पैसे दिले टाकत जाय कॉमेंट्स, काय वेळ लागतं? खरी बाजू समोरच येत नाही। मला तर मीडियाचं साखरच धन्यवाद देतोय, एवढं जर तुम्ही मला चालवलं असतं शेतकरी आंदोलनात तर 5-6 मागण्या पुऱ्याच करून टाकल्या असत्या। म्हणजे मी कुठं चुकून लघविले गेलो होतो, तो त्याच्या माग तिथंही मागाला रे म्हटलं, लघविले चाललो। मी पहिल्यांदा पाहिलं, 8 दिवस मीच आहे, प्रहारच आहे म्हटलं, गेले म्हणते परिणाम।